नमस्कार। भारत चीन ताणतणावाच्या वातावरणामध्येच आजचं मार्केट सुरू झालं। चीनच्या मालावर बहिष्कार घालावा असा एकंदरीत ट्रेंड समाजाची भावना दिसली। या भावनेला थोडंसं खतपाणी सरकारने पण घातलं। चीन मालाचं डंपिंग भारतात करतंय आणि त्यामुळे भारतीय कंपन्यांचा माल खपत नाही आहे। चीनचा माल अतिशय स्वस्तात मिळतोय। तर ह्याच्यासाठी सरकारने ठरवलं की आपण काहीतरी ड्युटी लावावी, म्हणजे त्यांचा माल कमी आयात होईल आणि भारतीय कंपन्यांच्या मालाला मागणी वाढेल। म्हणून अँटी डंपिंग ड्युटी लावायचं ठरवलं। डंपिंग म्हणजे फेकायचं, कमीत कमी भावामध्ये माल भारतात फेकायचा, असा फेकला माल जाऊ नये म्हणून लावलेली ड्युटी। अशी ड्युटी आज 3 म्हणजे पत्र्यावर लावायची ठरवली आणि त्यामुळं 10 प्लेट हिंदुस्थान 3 वर्क्स या कंपन्यांना फायदा होईल। त्याचबरोबर ॲल्युमिनियमवर पण अशी ड्युटी लावावी असा सरकार विचार करत आहे आणि याचा फायदा नाल्को या कंपनीला होईल। रिलायन्सची घोडदौड आजही सुरू राहिली। रिलायन्सने गेल्या वेळच्या रिझल्टमध्ये असं सांगितलं होतं की मार्च 21 पर्यंत रिलायन्स नो डेट कंपनी होईल आणि ते खरं ठरलं। आज रिलायन्स लो डेट कंपनी झाली। या रिलायन्सच्या घोडदौडीमध्ये सगळ्या शेअर होल्डरना फायदा झाला। मार्चला रिलायन्सचा भाव साधारण 870 आसपास होता आणि आज रिलायन्स त्याच्या बरोबर दुप्पट झाला। रिलायन्सने 1700 भाव ओलांडला आणि त्याचप्रमाणे रिलायन्सचे जे पाटलीपेड शेअर्स आहेत PP त्याचा भावसुद्धा 800 रुपयाच्या वर गेला। म्हणजेच हिंदुस्थानी मार्केटमधली एक राजा कंपनी रिलायन्स ही बनली। सगळीकडे डिलिस्टिंगचं पेव फुटलंय। डिलिस्टिंग म्हणजे इतकं सोपं नाही आहे हो। आज दुकान उघडलं, उद्या दुकान बंद केलं, अरे होतं इथे गेलं कुठे, अशी स्थिती कधीही नसते। कंपनीचे शेअर्स सगळ्या लोकांकडे असतात आणि SEBI अशी परवानगी देत नाही, कारण किरकोळ गुंतवणूकदार जे असतात त्यांच्या हिताचं रक्षण करणं हे SEBIचं काम असतं। जेवढे शेअर फिरत असतील त्याच्या 90% शेअर कंपनीला परत मिळाल्याशिवाय कंपनी डिलिस्ट होऊ शकत नाही। ती डिलिस्ट कोणकोणत्या कारणासाठी होते तर एक तर वाटतं की कंपनीला की आमच्या शेअरला भाव मिळत नाही आहे, दुसरं इथले जे कायदे कानून आहेत ते कायदे कानून आम्हाला पाळायला कठीण जात आहे, तिसरं त्यांना त्यांची कंपनी कोणाला तरी विकायची आहे आणि ज्याला विकायची आहे तो सांगतो आहे की आम्हाला भारतातलं लिस्टिंग नको आहे, तुम्ही ते जी लिस्ट करून द्या तर आम्ही तुमची कंपनी विकत घेऊ। आणि आत्ताचा जो डिलिस्टिंगचा प्रोग्राम सगळ्या कंपन्या जाहीर करत आहेत, कारण शेअरचा भाव खूप कमी झाला आहे, डिलिस्टिंग जाहीर करून कमी भावात आपण शेअर विकत घ्यावेत आणि आपला स्टेक वाढवावा हा एक उद्देश त्यामागे आहे। डिलिस्टिंगची सगळी माहिती मी माझ्या मार्केट आणि मी या पुस्तकात दिलेली आहे, तुम्हाला हवी असली तर तुम्ही सविस्तर वाचू शकता। आता अर्धा बिलियन रोज तुम्हाला कुठले शेअर बँकमध्ये गेले हे LSEच्या साईटवर समजू शकतं। साधारणपणे शेअर बँकमध्ये गेला की पुढे 3-4 दिवस तो कन्सॉलिडेट होतो, कारण लोकांना मॅक्सिमम 95% ओपन इंटरेस्ट झाला की तो शेअर बँकमध्ये जातो आणि हा कन्सॉलिडेशनचा पिरियड संपला की तुम्हाला तेवढा तो शेअर 30-40 रुपये स्वस्त मिळू शकतो। तर एक आठवड्याभरासाठी तुम्ही पोझिशनल ट्रेड घेऊ शकता।
बाय।